नमस्कार सगळ्यांना. आज आपण परत एकदा लग्न विषयक चर्चा करू आणि चर्चेच्या पूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. लग्नासाठी सुयोग्य साथीदार निवड कशी करावी हा आपला मूळ मुद्दा आहे. हा आपला म्हणजे आपल्या सगळ्यांचा आहे आणि कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग व नोंदणीकृत आता साधारण 435 वगैरे स्थळ आहेत. अधिक 40-50 वाढले असतील म्हणजे 500 घरात स्थळ आहेत. त्या सगळ्यांसाठी हा जिवंत विषय आहे. गेले 5 वर्ष सहयोग डोंबिवलीने एक गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला की मुलांना आणि मुलींना जागं करणं आणि त्यांना म्हणावं की हे तुमचं लग्न आहे, हा तुमचा विषय आहे आणि त्याच्यात तुम्ही पालकांची मदत घ्या. नाहीतर बऱ्याचशा घरातून असंच ऐकायला यायचं की आई बाबा बघतायत, लग्न माझं आहे पण विषय आई बाबा करतायत. पण त्यामध्ये काय व्हायला लागलं, साधारण वर्षभर विषय करून आई बाबा थकायला लागले, थोडी निगेटिव्ह गोष्टी डोक्यात यायला लागल्या. पण जेव्हापासून आम्ही मुलांना आणि मुलींना जागा केलेला आहे, आम्ही म्हणतो कारण आमचे जे गणेश देसाई म्हणून आहेत कार्यवाह संस्थेचे, त्यांचा आग्रह होता की खानोलकर आपल्याला मुलांना आणि मुलींना इन्वॉल्व्ह करायचं आहे. आणि त्यामुळे आज आमच्या पालकांना कळतं की त्यांची मुलगा किंवा मुलगी काय विचार करते आणि मुलांनाही कळतं पालक काय विचार करतात. कारण आपण डोंबिवलीमध्ये जेव्हा व्यक्तिशः भेटतो समोरासमोर, आता कोविड नंतर उपस्थिती थोडी कमी आहे, तरी एक 7-8 जण 10 जण 12 जण भेटतात तिकडे. त्याच्यात मुलगा आणि मुलगी जर असतील तर खरंच पालकांना खूप लाभ होतो की आपली मुलगी कसा विचार करते, आपला मुलगा कसा विचार करतो, याचा लाभ इतर पालकांना होतो आणि तो यामागचा उद्देश आहे. म्हणून आताच आपलं हे बोलणं झाल्यानंतर आपल्याला चर्चा करायची. तर लग्न हा मुलांचा विषय काय आहे माहितीये, लग्न त्यांना करायचं आहे आणि त्यांना ते उत्तम रीतीने निभावायचं आहे. त्यामुळे मग लग्न होईपर्यंतची जबाबदारी पालकांवर का टाकायची ना, पालकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपल्यासाठी स्थळ बघण्याच्या कामात मुलांनी राहावं आणि आता ती मुलं राहत आहेत. आता आपल्या सगळ्यांच आयुष्याच उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट असं असू शकत नाही की मी खूप पैसा कमवेन. उद्दिष्ट असू शकत नाही की आपले मंत्री एक श्रीकांत जिचकर होते त्यांच्या अर्क्यात 33 मोठ्यात मोठ्या पदव्या संपादन करीत. कारण अशी उद्दिष्ट आहेत ना, ती जीवनाला एका दिशेला घेऊन जातात. त्यामुळे जीवनाचं उद्दिष्ट जे माझी ऍक्टिव्हिटी आहे यश लाईफ कोच म्हणून, त्याच्यात जे व्याख्या तयार केलेली आहे ती अशी आहे, यशाची झालर असलेले आनंदी व समाधानी जीवन. म्हणजे जीवन आनंदी व समाधानी पाहिजे, त्याला यशाची झालर पाहिजे. यशाची झालर हा सोपा शब्द आहे. अगदी लहान मुलगा जर दुसरीमध्ये पहिला आला तर वर्षभर आम्ही सगळ्या नात्यात सांगत असतो की या दुसरीला पहिला आला. पण तिसरीला ती झालर राहत नाही, ती त्याला नवीन बनवायला. त्यामुळे यशाची झालर आपल्याला सतत पाहिजे की आज हा मॅनेजरियल पदावर आहे किंवा ह्यांनी डॉक्टरेट केलेला आहे आणि हा अमुक अमुक सायंटिस्ट आहे, किंवा आज हा माझी मुलगी अमुक अमुक आपली पोझिशन सांभाळते आहे. पण ही झालर पाहिजे. आपण कोणत्याही देवाच्या फोटोच्या मागे एक आवरा म्हणतो, जे पांढरं सर्कल आपल्याला दिसतं ते घेऊन देव नाही आहे, ते त्याच्या पाठीशी आहे. तसं यशाची झालर ही आपल्या पाठीशी असायला पाहिजे, आपल्या डोक्यात असताना. माझं अस्तित्व काय हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ती यशाची झालर म्हणजे यश डोक्यात असतं, ते डोक्यात असतानाही आपल्या पाठीशी पाहिजे. त्यामुळे ही व्याख्या आधी प्रत्येकाने घोकायची आहे, यशाची झालर असलेले आनंदी व समाधानी जीवन आपल्याला पाहिजे.
तर आता आपण जेव्हा प्रपोजल हाताळतो ना तेव्हा पालक कंप्लेंट करतात की अहो नाही फोन केला ना तर फोनवरच तडकाफडकी नाही म्हणून सांगितलं आणि फोन बंद केला, किंवा एक नाडी आहे तर तुम्ही काही पुढे येऊ नका असं सांगतात आणि चर्चाच होत नाही। म्हणजे थोडक्यात जो अनुभव आहे की एखादी गोष्ट नाही सांगण्यामध्ये आपल्याला खूप घाई आणि आनंद असतो, त्याची हो करण्याची क्षमता किंवा इच्छा असते की नाही। लग्न हा विषय असा आहे आपण सकारात्मकतेने हाताळायचा आणि मग तो नाही जमला तर हरकत नाही, पण तो हाताळल्यानंतर आपल्याला या जगामध्ये एक मित्र मैत्रीण तयार झाली पाहिजे, पालकांच्या रूपाने पण पालकांना तयार झाली पाहिजे। कारण आपण सगळे कुडाळ देशकर हे एका कुटुंबातले आहोत हे आपण विसरून चालणार नाही। त्यामुळे कारण आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटतो, म्हणजे पूर्वी एक अशीच स्थिती होती की लग्नासाठी जर कुठे प्रपोज करायचं असेल जायचं असेल तर सर्वात प्रथम मुलीचे वडील पत्रिका घेऊन तिथे येणं मुलाकडे, सॉरी आम्हाला थोडासा इंटरप्ट होता इथे, आणि घरी चर्चा व्हायची तुमचं नातेसंबंध काय आहे, आजोळचं काय आहे आणि इकडचं नातं काय आहे, आणि नाती निघायची आणि छान गप्पा व्हायच्या। त्याच्यातून लग्न व्हायचं असं नाही, पण एक परमनंट लक्षात असायचं की आपण मालाडला अमुक अमुक यांच्या घरी गेलो होतो आणि अशी असायचे कुटुंब आहे। आता तो विषय होत नाही, कारण काय होतं आम्हाला सगळी लग्न व्हॉट्सअपवर आणि फोन नकारार्थी फोन कॉलवर संपवायची घाई असते घडवायच्या ऐवजी। हे जरा तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका मी काय बोलतोय ते। त्यामुळे कोणाचाही फोन आला प्रपोजल आलं तर त्याची विचारपूस करा, नकारात्मकता लांब ठेवा। हा आणि मगाशी मी एक नाडीचा उल्लेख जो केला की जो विषय गुरुजींनी करायचा आहे, आम्ही मास्टर आहोत का सगळ्यात? आमच्या पालकांना सगळ्यांच्या सगळ्या डिग्र्या समजतात का? तर नाही समजत आहे। तर त्यामुळे त्याचं आकलन होण्यासाठी जो वेळ लागतो तो आपण दिला पाहिजे आणि प्रत्येकाशी आदरपूर्वक वागावं, नकारात्मकता बाजूला ठेवावी। ज्योतिषशास्त्राने आणि गुरुजींनी बघायची कामं गुरुजींसाठी ठेवावी, विचारपूस करावी। आणि कुडाळ देशकरच आहे, आपले एक नातेसंबंधी असू शकतात, इतकं सकारात्मक प्रत्येकाशी बोलावं। हा एक अगोदरच्या कुठच्या व्हिडिओमध्ये कव्हर न केलेला पोर्शन मी आता घेतलाय। दुसरं म्हणजे काय, पूर्वी आपल्याला माहिती असेल की लग्नात काही उत्साही मंडळी असायची आणि ते म्हणायचे की या लग्नात मी दोन लग्न जुळवली। म्हणजे एखाद्या लग्नाला जायचं आणि तिथे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रोग्राम करायचा आणि त्यामुळे लग्न जुळत होती। म्हणजे एखाद्या लग्नामध्ये एक दोन लग्न जुळणं हा एकदम एक दोन म्हणतोय मी कमी म्हणतोय, कारण मला आठवतंय लग्न जुळणं हा एकदम सोपा प्रकार होता। पण आता आपण तसे लग्नालाही जात नाही आणि तसं जुळवणं पूर्वीसारखं सोपं नाहीये, कारण आता विषय जरा वाढलेला आहे, आपण त्या विषयावर येतो। त्यामुळे काय करायचं, बऱ्याच ठिकाणी नोंदणी करायची जितक्या ठिकाणी शक्य आहे। बऱ्याच पालकांचा असा समज आहे की डोंबिवलीला एके ठिकाणी नोंदणी केली म्हणजे सगळ्या ठिकाणच्या कुडाळ देशकरांना ती पोहोचली, किंवा गिरगावात केली तर डोंबिवली म्हणा सगळ्या ठिकाणी पोहोचली, तर असं नाही आहे। कारण नोंदणी बघा, गिरगावात होते, डोंबिवलीला होते, पनवेलला होते, बोरिवलीला होते, गोरेगावला होते, आणखी कुठे होत असेल म्हणजे मला माहित नाहीये, ठाणा, विक्रोळी, आणखी आपली पॉकेट्स आहेत अशी, विरार हा मुंबईचा भाग झाला। तसंच समजा मुंबईच्या बाहेरचे असतील तर कुडाळ आहे, कोल्हापूर आहे, कुडाळ, कोल्हापूर, बेळगाव, आपल्या जवळचे सगळे, गोवा। तर नोंदणी जास्तीत जास्त करावी ठिकाणी जाऊन आणि स्वतः जाऊन करावी,
कुणाला जर दुसऱ्याला फॉर्म भरायला सांगितला ना तर रक्तगट कशाला पाहिजे, लग्नाच्या विषयामध्ये छंद कशाला लिहायला पाहिजे, ईमेलचा काय उपयोग. म्हणून ना बरीचशी जी घरं आहेत ती लिहिली जात नाही. आता कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवलीने ही पद्धत आणखी सोपी केली आहे की आता आपण पूर्वी कसं होतं आमच्या वेबसाईट वरून फॉर्म डाउनलोड करा, तो लिहा, त्याच्याबरोबर 500 रुपयाचं पेमेंटचं काहीतरी लावा आणि पाठवा कुरिअरने. ती पद्धत आता नाही आहे. आता आपण नव्याने सगळी जुनी स्थळं पण नूतनीकरण करतो, प्रोसेस चालू आहे. त्यात आम्ही अर्धी बाजी जिंकलेली आहे आणि अर्धी बाजी जिंकण्यासाठी अगोदरचे जे नोंदणीकृत आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आहे. तर आता तुम्ही ऑनलाईनच तुमचा फॉर्म भरू शकता. पैसे भरलेल्याचं तो सुद्धा मोबाईलवरून पण भरू शकता आणि पैसे पाठवलेल्याचं फक्त त्याच्यात एव्हिडन्स लिहिलं की आमचं ऑफिस म्हणत नाही, आपले जे सोशल वर्कर आहेत 13 जणांची टीम, ती ते आलेली जी काही फॉर्म्स असतील ती अप्रूव्ह करणार, ती माहिती बरोबर लिहिली आहे का म्हणून. आणि त्याप्रमाणे प्रोसेस चालू झालेली आहे. नोंदणी अजून 500 रुपये आहे, पण 1 तारखेनंतर 1 डिसेंबर पासून ती आपण 1001 रुपये असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांच्या मागे लागलो की लवकरात लवकर हे फॉर्म भरून घ्या. आणि आपल्याला आता पूर्वी कसं होतं की एखाद्याची पूर्ण माहिती पाहिजे तर ईमेल पाठवायला लागायचा, आता तसंही नाही लागणार आहे. तुम्हाला लॉग इन पासवर्ड असणार आहे आणि हे सोपं होणार आहे. तर फॉर्म पूर्ण भरा, जास्तीत जास्त ठिकाणी नोंदणी करा. नोंदणीसाठी जातो आपण ना तिकडची सगळी स्थळं बघा आणि शक्यतो स्वतः करा. आपल्या नातेसंबंधांना वगैरे पाठवलं ना तर फॉर्म पूर्ण भरला जात नाही. आणि एक प्रत्येकाचा स्थळांकडे आणि आपल्या मुलांना धरून बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण स्वतः हे केलं पाहिजे. आणि व्हॉट्सअप किंवा फेसबुक ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला मदतीला ठेवा, त्याच्यावर आरूढ होऊन आपल्याला काम नाही करायचंय. जे श्रमाने प्रत्यक्ष भेटून लग्नासारखा विषय असा आहे की पुढे आपली मुलं किंवा आता जे स्वतः मुलं किंवा मुली उपस्थित आहे ते स्वतः पुढचे 50 ते 60 वर्ष एकत्र नांदणार आहे, मग अशी गोष्ट आपण भाजीपाला विकत घेतल्यासारखी न करता त्याच्यावर पूर्ण मेहनत काय घ्यायची त्याच्यासाठी आपण पुढच्या भागात बघणार. दुसरा एक प्रश्न असा येतो, बरेचदा मला ना मुलं विचारतात की काका हे आई वडिलांचं जे पत्रिका पाहणं आहे ना, तर आम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळेच आमचं लागणं कुठेतरी अडचणीत आहे, म्हणजे थांबतं, काही स्थळं सटकून निसटून जातात. तर पत्रिका पाहणं मगाशी म्हटल्याप्रमाणे पालकांनी त्याच्यात दखल न देता ती योग्य ज्योतिषाकडूनच बघून घ्यावी. परंतु जेव्हा मुलं विचारतात की पत्रिका पाहायचं योग्य का, म्हणजे करायचं का नाही पण पालक करतायत, तर तिथे मी ना आपले शरद उपाध्यायांचं उदाहरण देतो. त्यांनी एका टीव्हीच्या इंटरव्ह्यू मध्ये, 1 तासाचा इंटरव्ह्यू आहे कुठच्या तरी कट्टा म्हणून गप्पा, तिथे नाना शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये एक स्पष्ट प्रश्न विचारला की तुम्ही एवढंच सांगा की पत्रिका बघायची की नाही लग्नासाठी, आणखी बाकी काही म्हणजे अडून पडून काही सांगू नका, असं प्रश्नकर्त्याचा उल्लेख होता. आणि तिथे शरद उपाध्याय सांगतात लग्न करण्यासाठी पत्रिका बघण्याची गरज नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीचे स्वभावामध्ये गुण आणि दोष असतात, तर लग्न झाल्यानंतर तुम्ही पत्रिका दाखवून घ्या आणि एकमेकांचे गुण आणि दोष समजून घ्या आणि दोषांशी जुळवून घ्या आणि गुणांचं कौतुक करा. म्हणजे लग्न झाल्यानंतर जर 2 व्यक्तींना आपले दोष आपापले आणि गुण कळले तर त्या दोघांना सहजीवन करणं सोपं जाऊ शकतं.
परंतु हे सगळं उपाध्यायांनी सांगितलेलं आहे. परंतु तुम्हाला जर तेवढं धाडस नसेल की गुणदोष मी लग्न झाल्यानंतर कशाला बघू, लग्न अगोदर का बघू नये, तर तेवढं तुम्ही लग्न अगोदर बघा. म्हणजे त्यांच्या मते असं आहे की लग्न अगोदर तुम्ही एकमेकांचे गुणदोष समजून घ्या. म्हणजे लग्न करताना आपल्याला माहिती असतं की इथे तडजोड शब्द वापरू नका, कारण दोघांमध्ये दोष आहेत आणि दोघांमध्ये गुण आहेत. त्यामुळे तडजोड हा शब्द नाही, याला सहजीवनच म्हणायला लागेल की हा तुला मी सांभाळायचं आणि मला तू सांभाळायचंय आणि मग लग्न करा. आणि त्यांनी सांगितलंय बाकी जे काही कालसर्प योग वगैरे जे अखंड पत्रिकेचे 12 घरांचे जे चौकडीचं शास्त्र आहे ते शास्त्र करेक्ट आहे, पण 99% शास्त्री ते शास्त्र कदाचित आपल्या स्वार्थासाठी राबवतात, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही. पण लग्न केल्यानंतर किंवा लग्नाच्या अगोदर एकमेकांचे गुणदोष समजून घ्या आणि त्या विषयाला जा. हे मुख्य करून आपल्या तरुणांसाठी आहे आणि हे रास्त आहे, कारण मी लाईफ कोच मध्ये आता म्हटल्याप्रमाणे 20 वर्ष झाली मला. आणि पहिले 2 वर्ष झाल्यानंतर मला कळलं की मी जेव्हा समोरच्याशी बोलतो तेव्हा त्याचे मला गुणदोष कळले पाहिजेत. म्हणजे त्यांची ग्रास्पिंग समजून घेण्याची क्षमता किती आहे, मी त्यांना काय मापाचं सांगितलं पाहिजे आणि कधी कसा विचार करायचा ते सांगायचं, कसं किती विचार करायचा. आणि तेव्हा मी रास, लग्न रास आणि नक्षत्र शिकलो आणि त्याचा मला माझ्या कामामध्ये खूप फायदा होतो. आता एक उदाहरण मी देतो, मला रविवारी एक फोन आला होता 12:30 दरम्यान एका मुलीचा आणि म्हणाली काका वेळ आहे का. तर त्या दिवशी लकीली माझं रविवार असून जेवण झालं होतं आणि मी म्हटलं हो वेळ आहे बोला. तर ती म्हणाली आई बाबा काय समजतात हो स्वतःला, सकाळी उठल्यापासून डोकं तापवून ठेवलेलं आहे, आम्ही एवढे पावसाळे काढले आम्ही तेवढे पावसाळे काढले. आता हे सगळ्या घरातच असतं. तर मी जरा पॉज घेतला, थोडं शांत राहिलो आणि नंतर म्हटलं तिला काय बाबा ह्यात आई बाबांकडली खोटं कोण बोलतंय, आई चुकून जास्ती पावसाळे वडिलांपेक्षा जास्ती पावसाळे काढले असं सांगते आहे का. तर तिला कळलं की मी हा विषय हसण्यावारी नाही. पण म्हटलं मी विषय हसण्यावारी नाही नेत आहे, पण आई वडील हे आई वडील असतात आणि ते असंच बोलणार. आणि मग खूपशी चर्चा झाली आमची अर्धा तास. त्याच्यानंतर मी तिला म्हटलं जे आता आपण जो लग्न पत्रिका पाहणे आणि गुण दोषाचा विषय करतोय त्याला धरून हे हा हे उदाहरण आहे. तर अशी गंमत झाली की तिला मी म्हटलं की अमुक अमुक एक राशीची व्यक्ती आहे ना तिच्या ना जिभेला धार असते दोन्ही बाजूला आणि बाहेरच्यांसाठी ती फिलॉसॉफर गाईड असते पण घरातल्यांसाठी ती जिभेची धार चालू राहते. त्या मुलीने एक 2-4 मिनिट पॉज घेतला आणि मला म्हणाली थांबा काका मी तुम्हाला परत फोन करीन, आधी जाऊन मी माझ्या आईबाबांची माफी मागते. मला ह्याच्यात तुम्हाला काय सांगायचंय, मुलं आपली आहेत फक्त त्याच्यामध्ये ना संवाद कमी होतोय. आणि तिने मला अर्ध्या तासाने फोन करून सांगितलं की तुम्ही जे उदाहरण दिलंय ती दुधारी जीभ माझीच आहे म्हणाले. मला जे वाटत होतं आई बाबा माझ्या डोक्यावर बसलेत पण कदाचित मी त्यांना जास्ती त्रास दिलेला आहे. आपली मुलं गुणी आहेत ही लक्षात ठेवा. ज्योतिषावरून आपण पुढे जाऊया. एक विषय येतो की मुलगा मुलगी समान का. मी प्रत्यक्ष भेटीमध्ये खूप जणांना विचारतो. मागच्या शनिवारी म्हणजे 2 शनिवारच्या भेटीमध्ये मला एका पालकांनी पटकन करेक्ट उत्तर दिलं, मुलगा मुलगी समान आहेत का, तर पटकन होय येतं समोरून. म्हटलं कशाच्या बाबतीत, तर ते शिक्षण ऑफिसला जाणं. मला एका मुलीने चक्क सांगितलं असं नाही काका बिच्छाने एकाने घालायचे दुसऱ्याने आवरायचे वगैरे इथपर्यंत सांगितलं. म्हटलं थांब तू एकदम लग्न झाल्याच्या पुढे जाऊ नकोस, तू आधी मला सांग मुलगा मुलगी समान का. तर म्हणाले तसं म्हटलं तर नाही. मग म्हटलं काही विषम आहेत का. हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हा आमच्या पालकांसाठी पण लागू आहे की स्त्री पुरुष समान नाही आहेत, विषम पण नाही आहेत, पण ते एकमेकांना पूरक आहेत हे आपल्याला आयुष्यावर लक्षात ठेवायचं आहे. आणि पूरक कसे, आयुष्यात मनुष्य प्राण्याला ना काही
गरजा असतात. त्यातल्या सात गरजा मी तुम्हाला आता सांगतो. इकडे शारीरिक गरज असते, मानसिक गरज असते, भावनिक असते म्हणजे तत्कालीन निर्माण झालेल्या भावनांसाठी, वैचारिक गरज असते, कुठचंही सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट घर घेणं वगैरे ह्या गोष्टींचा विचार, आणि बऱ्याच ठिकाणी वैचारिक असते, कौटुंबिक गरज असते, मी माझं कुटुंब, आर्थिक गरज असते आणि सामाजिक गरज असते. समाजामध्ये पटकन विचारतात, अरे इतक्या वर्षाचं झालं अजून नाही लग्न झालं. खरं काही देणं घेणं नसतं समाजाला, पण हा सामाजिक विषय होतो. तर शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक या सगळ्या गरजा आहेत ना, ह्या पूर होण्यासाठी स्त्री पुरुषांनी एकमेकांना पूरकच व्हायला लागतं. दोन मीचा आम्ही होतो, वन प्लस वन इज इक्वल टू वन होत. एकामध्ये एकाची बेरीज केल्यानंतर जेव्हा उत्तर पण एक बनत ते लग्न आहे. आणि त्यामुळे मुलगा मुलगी पूरक आहेत एकमेकांना. आणि तरच या सगळ्या या कमीत कमी गरजा मी लिहिलेल्या आहेत आपल्या मानसशास्त्रामधल्या, पण अशा गरजा खूप प्रकारच्या आहेत. आणि ह्या दुसऱ्या कुठच्याही मार्गाने लिव्ह इन रिलेशनशिपने पण या गरजा भागत नाही. नवरा बायको हे नवरा बायकोच, अ मॅरिड कपल मेड फॉर इच अदर. मुलींचा एक प्रश्न असतो, यालाच धरून आपण बोलूया, कम्फर्ट झोन. एकुलती आता कसं आहे, काही काळामध्ये आता सगळ्या घरामध्ये एक मुलगा किंवा एक मुलगी आहे किंवा दोन मुली आहेत, तर ते आई बाबांना म्हणतात की आई बाबा ठीक आहे ना, बघा आम्हाला चांगला पगार आहे, आम्ही सगळे व्यवस्थित आहोत, तुम्ही व्यवस्थित आहोत, तर कशाला हे लग्न वगैरे काय विषय कशाला पाहिजे. त्याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो की आहे तो झोन कम्फर्टेबल आहे, आर्थिक परिस्थिती वगैरे सगळं शिक्षण झालेलं आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, मग आता ह्याच्यात बदल कशाला पाहिजे. पण या कम्फर्ट झोन विषयाने काय होतं, आपल्या जीवनाला पूर्तता येत नाहीये. आणि ह्याची जाणीव कुठे होते, साधारण वयाची 35 झाली ना की जाणवतं की मित्रांची मैत्रिणींची लग्न झाली, सगळ्या आते मामे चुलत भावंडांची लग्न झाली, आणि मग ती व्यक्ती एकटी पडायला लागते. बाकीचे सगळे आपापल्या कुटुंबात असतात. आपल्या कुटुंबात असणं त्याला एक ऑर्बिट म्हणतो, मी आणि माझं त्रिकोणी कुटुंब, त्याच्यानंतर आई बाबा सासू सासरे भावंड धीर भावदया वगैरे सगळे, त्याच्यानंतर मित्रमंडळी, त्याच्यानंतर समाज. तर हे जे ऑर्बिट आहे, माझं कुटुंब, ही आपली एक मोठी गरज आहे. मगाशी आपण ज्योतिषशास्त्राच्या आधाराने गुण आणि दोषांचा विचार केला. आता माझ्या 20 प्रॅक्टिसमध्ये, कारण आपल्या मॅनेजमेंट स्टडीज मध्ये ना सॉट अनालिसिस म्हणून आहे, स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स ना आपण बाजूला ठेवूया. स्ट्रेंथ आणि विकनेस म्हणजे काय, की माझे गुण आणि माझे दोष. जर प्रत्येकाने कमीत कमी 25-30 गुणदोषांचा विचार करा, कमीत कमी, हा, तर आपल्याला कळेल की आपल्याला मध्ये 1/3 दोष आहेत. प्रत्येक चांगल्या माणसामध्ये 1/3 दोष आहेत आणि 2/3 गुण आहेत. आणि हा माझा सेल्फ स्टडीच मला सांगतोय, आणि याच्यातून खूप मोठ्या मोठ्या कठीण केसेस मी दुरुस्त केलेल्या. याचा अर्थ काय आहे, की प्रत्येक व्यक्ती, जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात लग्न करून, त्या प्रत्येकामध्ये 33% कमीत कमी दोष आहेत आणि 66% गुण आहेत. त्यामुळे मगाशी मी तडजोड शब्द काढून टाका म्हटलं, समजून घेणे, जुळवून घेणे हे शब्द इथे योग्य आहे. आता आपण म्हणतो लग्नानंतर एकाने पसरावं आणि दुसऱ्याने आवरावं, समोरच्याची सटकली तर आपण शांत राहावं. आणि कोणत्याही विषय, लग्न विषय, तंट्याचा विषय, हा काहीतरी जेवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी रात्री कॉफी पिताना डिस्कस करून सोडवा.
आम्हाला त्या वेळेला जो काही संताप येतो आणि इगो जागा होतो, इगोवर मी पुढे येणार आहे पण त्याच्या अगोदरच हा तो विषय इतक्यात करूया. जगातल्या 97% लग्न इगोमुळे फिसकटतात आणि 3% जे डायव्हर्स आहे ते जेन्युइन डायव्हर्स आहेत आणि 97% डायव्हर्स हे बिहेव्हिअरल इगोमुळे आहे. तर हा मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे माझा इगो जर मला बाजूला ठेवता आला तो केव्हा बाजूला ठेवता येतो? आजचा तंटा आहे ना, ठीक आहे ना, आपण रात्री बसू आणि सोडवू, तिथे इगो येत नाही सोडवताना. पण तंटा होतो तेव्हा जर टन टन झालं की मग तिथे फक्त इगो काम करतो. आपल्या जीवनात काही प्राथमिकता आहेत, आपण आता एकमेकांना पूरक बघितलेलं आहे, 33% 66% बघितलेलं आहे. प्राथमिकता म्हणजे काय माहितीये ना, सगळ्यात प्रथम प्रत्येक व्यक्तीला म्हणजे वयाच्या 80-90 वर्षापर्यंत पहिली प्राथमिकता आहे ती म्हणजे मी स्वतः, माझी मानसिक स्वास्थ्य आणि माझं शारीरिक स्वास्थ्य कोणत्याही वयात. मग हे साधारण आपण 8वी पासून जे अभ्यासाचं वय आहे तेव्हापासून याची काळजी घेणं गरजेचं वाटतं. आणि मग लग्नाच्या वयात पण तेच आहे, लग्नानंतर पण तेच आहे की मी जर ठीक नसेन, मी आजारी असेन तर घर आजारी होत. त्यामुळे माझं मानसिक स्वास्थ्य आणि माझं शारीरिक स्वास्थ्य, त्यामुळे लग्नानंतर नवरा आणि बायकोच्या प्राथमिकतेमध्ये मी स्वतः ही पहिली प्राथमिकता आहे. मुलाच्या प्राथमिकतेमध्ये अर्थार्जन ही दुसरी प्राथमिकता आहे. जरा ऐकून घ्या, याच्यावर आपण बोलू, कारण हा प्रथमदर्शी कुणाला कदाचित पटणार नाही. पण स्त्रीच्या किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये लग्नानंतर कुटुंब ही द्वितीय प्राथमिकता आहे. दुसरी आणि तिसरी प्राथमिकता आहे ना, या फक्त सफल होतात मुलाच्या आणि मुलीच्या. मुलाच्या बाबतीत प्रथम स्वतः, मग अर्थार्जन, मग कुटुंब, मग समाज. आणि मुलीच्या बाबतीत स्वतः, मग कुटुंब, मग अर्थार्जन, मग समाज. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यासाठी आम्ही मुलं मुली समान म्हणतो, पण हे कुठपर्यंत? उद्या लग्न झाल्यानंतर तुम्ही जेव्हा कुटुंब व्यवस्था करता तेव्हा आपलं एक घर हा जो एक भाग असतो, आणि मग कुटुंब मोठं होणं, बाळ होणं, जन्म देणं, संगोपन करणं, इथपासून काय सुरू होतं माहितीये? आपण काही जबाबदाऱ्या अशा आहेत त्या स्त्रीचा पुरुष नाही घेऊ शकत किंवा पुरुषाचं स्त्री नाही घेऊ शकत. आपण असं नाही म्हणू शकत की यावेळेला बाळंतपण नवरा करेल, अंगावर घेईल, अशी सोय नाही ठेवली आहे निसर्गाने. कारण काय झालेलं आहे, मूळ आपल्या जगण्यामध्ये जो प्राणी आपला अश्मयुगापासून चालू असलेला मनुष्य प्राणी, त्यांनी सिव्हिलायझेशन करून आपल्याला बरेचसे प्रमाणात कृत्रिम बनवले आणि त्याच्यामध्ये ही प्राथमिकता क्लॅश होते. एखाद्या मुलीला वाटतं की मी एवढे शिकले कशाला, मग जर मला बाळ झाल्यानंतर प्राथमिकता माझी दुसऱ्या नंबरची कुटुंब होणार असेल आणि तिसऱ्या नंबरची अर्थार्जन होणार असेल. आपल्याकडे मोठी मोठी उदाहरणं आहेत की फार मोठ्या हुद्द्यावरून नोकरी करत असतात ना आणि हायली क्वालिफाईड असताना जेव्हा बाळ होतं तेव्हा बाहेरचं सगळं आपलं सोडून घरात व्यक्ती लक्ष देते, स्त्री. अशी खूप उदाहरणं, हे करावं की नाही, कसं करावं, त्याच्यात ऍडजस्टमेंट काय करावी, मुलांच्या संगोपनाची सोय कशी करावी, हे जेव्हा ते दोघं लग्न करतात आणि दोन मीचा आम्ही होतो तेव्हा तो त्यांचा विषय म्हणून आपण सोडून द्यायला हरकत नाही. कारण मेरी कोमला जेव्हा ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा होता तेव्हा तिच्या नवऱ्यानी 3 वर्ष नोकरी नाही केली आणि आपल्या 3 बाळांना सांभाळलं, त्यामुळे हा त्यांचा दोघांचा विषय आहे. हा काय कुठे जाऊन कोर्टात नाही सिद्ध केला की आता मेरी कोमला हे करायचं आहे
ऑलिम्पिक मध्ये भाग घ्यायचा आहे तर तिच्या नवऱ्यानी नोकरी सोडावी हा विषय त्यांच्या दोघांनी त्यांनी सोडवला होता. तसं त्या दोघांनी आपल्या कुटुंबाचे विषय सोडवायचे. हा विषय का आला आता प्राथमिकता? कारण ना आता आपण जे लग्नाचे विषय हाताळतोय ना, म्हणजे कदाचित मी दररोज चार पाच जणांशी वैयक्तिक पण हा विषय संबंध येतो माझा. कालच मी गेलो होतो, माझे एक परिचित व्यक्ती आहे, हायली क्वालिफाईड आहेत, दोन्ही मुली हायली क्वालिफाईड आहेत, एक बाहेर देशात आहे. ते म्हणाले नाही, माझ्या मुलीने उद्या जर सांगितलं मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे तर मी करून देणार. म्हटलं ह्याला सिव्हिलायझेशन धरू नका, आणि नाही सांगितलं तर ती तशीच राहणार आहे लग्नाशिवाय. नाही मग बघू ना काय ते. लग्न हा विषय कॅज्युअल ठेवायचा की त्याच्यावर काम करायचं? पालकांनी पण आपलं कर्तव्य करायचंय आणि मुला मुलींनी पण आपलं कर्तव्य करायचंय. मी मुला मुलींना सांगतो की तुम्हाला ऑफिसमधून एखादं हे देतात काय, तास देतात टाइम बाउंड, की 31 डिसेंबरच्या आत हे पूरं करायचंय, आणि मग तुम्ही जसे त्याच्या मागे घोडा पळवल्यासारखे पळता आणि ते पूरं करता, तसं स्वतःच्या लग्नाचा विषय एक टास्क म्हणून घ्या, आपल्याला दिलेलं एक काम म्हणून घ्या स्वतःच्या लग्नाचा विषय, आणि त्याला चांगली मॅनेजमेंट करा. आई वडिलांची साथ घ्या, आमची सगळ्यांची साथ घ्या, आणि तो विषय असं होता नाही की नदीमधला एखादा ओंडका गेला प्रवाहाबरोबर उजवीकडे जाऊन आपटला, डावीकडे जाऊन आपटला, आणि शेवटी तो मग समुद्राला मिळणार आहे आपल्याला माहिती आहे. असं न होता त्याची होडी बनवा, त्याच्यावर आरूढवा, त्याची दिशा ठरवा, त्याचा स्वीट ठरवा. हा लग्न हा विषय आपल्याला त्याप्रमाणे करायचा आहे. आता तुलनात्मक विषय काय झालेत माहितीये? शिक्षण, पगार, निवासस्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण, लोकेशन. तर कोणतंही प्रपोजल आलं तर प्रथम शिक्षण आणि पगार घेतला जातो आणि राहण्याचं ठिकाण. मग प्रश्न येतो की लग्न कशाशी होणार आहे? शिक्षणाशी होणार आहे का पगाराशी होणार आहे का राहण्याच्या ठिकाणाशी होणार आहे? आपल्याला लग्न हे व्यक्तीशी करायचं आहे, त्यामुळे आपल्याला लग्नासाठी उत्तम व्यक्ती कशी मिळेल? आता बरेच जण सांगतात की सद्गुणी असावा, आई वडिलांना सांभाळणारा असावा, किंवा एखादी मुलगी सुस्वभावी आनंदी असावी. तर याच्यासाठी सर्टिफिकेट नाही. एखाद्या व्यक्तीला आनंद ठेवणे, आनंदी ठेवण्याचं काम हे स्वतःचं पण आहे आणि समोरच्या व्यक्तीचं पण आहे. हे म्युच्युअल आहे. लग्नानंतर, लग्ना अगोदर काहीच ठरवू नका. कारण काही जर लग्ना अगोदर ठरवलं ना, तू हे करायचं, मी हे नाही करणार, तू ते करायचं, तर त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाईल, किंवा पार्टनरशिप ठरावानी केलेली म्हटलं जाईल. लग्न हे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, पार्टनरशिप नाही आहे. लग्न हे दोन जीवांचं मिलन आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला आयुष्याचं ठरवायचं असेल हे लग्नानंतर ठरवा. भरपूर विचारविनिमय करा, त्याचं लिहून काढा, आणि जे ज्या बाजूला काटा जाईल त्या बाजूला डिसिजन घ्या. मग ते कोणतंही डिसिजन असू दे, पुढच्या शिक्षणाचं असू दे, नवीन जागा घेण्याचं असू दे, किंवा आपलं फॅमिली प्लॅनिंगचं असू दे, कसलंही डिसिजन तुम्ही हे तुम्ही दोघा मिळून लग्नानंतर जेव्हा दोन मीचा आम्ही होईल तेव्हा घ्यायची आहे. त्यामुळे तुलनात्मक. आता परत मगाचा एक प्रश्न राहतो की आम्ही तुलनात्मक विचार जर नाही केला, शिक्षण, पगार, निवासस्थान, तर मग ह्याच्यातून आम्हाला उत्तम व्यक्ती मिळणार आहे हे कुठे दिसतंय? कारण त्याची सर्टिफिकेट नाही आहे. तर त्याच्यावर आपण नंतर येणार आहोत. हा तो महत्वाचा विषय आहे की समोरच्या व्यक्तीमध्ये मित्र किंवा मैत्रीण दिसते का बघा. त्याच्यावर येतो आपण. आता लग्नासाठी वय काय असावं?
पूर्वी ना पूर्वी नाही मधल्या काळात एक 15-20 वर्षात असा समज झाला होता की सारख्या वयाचा जर मुलगा आणि मुलगी असेल तर त्यांचे विचार उत्तम जुळतील. आणि आता आमच्या तरुणांना तेच वाटतंय की एकाच वयाचा असेल ना तर छान. आम्ही कसे कॉलेजमध्ये होतो आमचे सगळे मित्रमंडळींचे विचार जुळायचे तसे जुळतील. पण लग्न हा विषय वेगळा आहे. त्याच्यात सर्वप्रथम वैद्यकीय शास्त्राप्रमाणे 25व्या वर्षाला जर एका मुलीचा आणि मुलाचा मेंदूचं वजन जर बघितलं तर मुलीच्या मेंदूचं वजन 400 ग्रामने जास्ती आहे. मुलगी ही मल्टी टास्किंग आहे. कारण परत आपण जर अश्मयुगात गेलो तर मुलांना काय काम होती, शिकार आणि संरक्षण. बस ही दोन कामं केली ना तो आयता आहे, आयत खाऊ आयता. मी पण एक पुरुष आहे पण हे निसर्ग काय ते सांगतो. मग हे सगळ्या प्राणी मात्रात आहे, तसंच मनुष्य प्राणी मात्रात होत की फक्त संरक्षण आणि शिकार केली की पुरुषाचं काम संपायचं. मग बाळाला जन्म देणं, संगोपन करणं, जेवणाची सोय करणं, म्हणजे आपल्या मॅनेजमेंटमध्ये म्हणतात तसं मटेरियल मॅनेजमेंट, मॅनपॉवर मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी घराच्या स्त्रीला दिलेल्या आहेत. त्यामुळे स्त्रीचा मेंदू हा 400 ग्रामने एकाच वयात जेव्हा मुलगा मुलगी असतात तेव्हा स्त्रीचा मेंदू हा 400 ग्रामने वजनाला जास्त आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्राप्रमाणे जर मुलाच्या आणि मुलीची जर बौद्धिक क्षमता मॅच करायची असेल, बौद्धिक क्षमता म्हणजे मेंदूची क्षमता, बौद्धिक शब्द कदाचित चुकीचा आहे तिथे, तर त्यांच्यामध्ये 5 वर्षाचं अंतर पाहिजे. म्हणजे आमचे विचार जुळावेत आणि आमचे विचार छान जुळतील त्याच्यासाठी कमीत कमी 5 वर्षाचं अंतर. वेदांमध्ये पूर्वी लिहिलेलं आहे, कारण वेदांनंतर आपण आपले शास्त्र आपण सिद्ध केलं आहे. वेदांमध्ये म्हटलेलं आहे 7 ते 8 वर्ष. आणि एक विसरायचं नाही आपल्याला की आपली ही पितृसत्ताक पद्धत आहे, म्हणजे थोडं पुरुष प्रधान. कारण संरक्षण आणि अर्थार्जन पुरुषाकडे असल्यामुळे ती तशी आहे. त्यामुळे ना कमीत कमी 5 वर्षाचं अंतर असावं, कमीत कमी असं मी म्हणतोय 5-6 आणि वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे 8 पर्यंत. म्हणजे काय होत की त्या दोघांचं जुळणं आणखी सोपं जात. आता मी हा प्रश्न बऱ्याच पालकांना विचारतो की कधी कधी तुम्ही आपल्या मुलांना सांगतात अरे हे बापरे तुझं तू बघितलं असतं किती बरं झालं असतं ना, आम्ही या विषयातून सुटलो असतो. तर पालकांनो लक्षात घ्या, प्रेम करता येत नाही, प्रेम हो जात आहे. आता प्रेमविवाह यशस्वी होत नाहीत असा पण एक प्रवाह आहे आणि प्रेमविवाह यशस्वी होतात असा पण एक प्रवाह आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जे मैत्रीतून प्रेम असतं, म्हणजे खूप काळ मित्र मैत्रिणी असतात आणि मग लग्नासाठीच्या प्रेमामध्ये रूपांतर होतं, ती लग्न चिरकाळ टिकतात कारण ते मैत्रीतून निर्माण झालेलं लग्न आहे. आणि काही वरवरच्या आकर्षणातून निर्माण झालेलं जर लग्न असेल, दिसणं, कपडा, गाडी घोडा, हॉटेलवरचा वगैरे खर्च करणं, तर ते लग्न लग्नानंतर टिकत नाही. कारण ती आकर्षण किती असतात, 5% असतात लाईफच्या. 95% भाग जो जीवनाचा आहे एकमेकांना माहिती नसतो, त्याचा विचार केलेला नसतो उथळ स्वभावामुळे, आणि ती लग्न टिकत नाही. पण असं होऊ शकत नाही. मुलांना असं सांगू नका की तुझं तू बघितलं असतं बरं होईल म्हणून, कारण ते त्यांच्याही हातात नाहीये, तुमच्याही हातात नाही. आता आपण हा विषय इनडायरेक्टली घेतलाय तो म्हणजे करिअर. आमच्याकडे ना करिअर शब्द एकदम स्वस्त करून टाकलेला आहे. करिअर हे काय होतं बघा, एकेकाळी ऍस्ट्रॉनॉट, शास्त्रज्ञ असे जे एक्स्ट्रीम काम करणारे होते ना त्याला करिअर म्हटलं जायचं, आणि 9 ते 5 नोकरी करण्याला करिअर म्हटलं नाही. आम्ही आज 9 ते 5 नोकरी आहे त्याला पण करिअर म्हणतो.
सगळेच शिकलेले आहेत. आता डबल ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे एकदम कॉमन आहे. मग नऊ ते पाच नोकरीला आम्ही करिअर म्हणतो. माझं करिअर, माझं करिअर, माझं करिअर. त्यामुळे करिअर हा शब्द घातक आहे, तो वापरू नये. करिअर कोणी वापरावं आजही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अगदी फार उच्चस्त काम करतायत शास्त्रज्ञ आहेत किंवा ॲस्ट्रॉनॉट्स वगैरे आहेत, त्यांचं लाईफ कॉमन मॅनपेक्षा वेगळं आहे. त्याला आपण करिअर शब्द वापरू शकतो. आता एक सगळ्यात महत्वाचा विषय, जे इगोचा विषय मगाशी आपण केला की 97% लग्न हे इगोमुळे फेल होतात जगातले, तर त्याला एकच कारण आहे. बरेचदा ना लग्नानंतर विचारला जातो प्रश्न की आता आमचं अस्तित्व काय. आपण मगाशी मुलींच्या बाबतीत म्हटलं की तुम्ही तुमच्या कोशातून बाहेर या, सुरक्षित कवचातून, आणि दुसरं एक छान सुरक्षित कवचामध्ये आपण जाणार आहोत, त्याचा विचार करा. तर तेव्हा ना अस्तित्वाचा विचार करू नका. माझं म्हणणं आहे लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांचंही नवरा आणि बायको म्हणून अस्तित्व झिरो. तुम्ही एका नवीन नात्यात येतात, सून जावई, नवरा बायको, त्याच्यात अजून कुठेतरी आपल्या शिक्षणाचं अस्तित्व आणि ऑफिस मधलं अस्तित्व घेऊन जगू नका. एक छान सांगितलं जातं, कामकाजाच्या ठिकाणी मेंदू चालू ठेवा, हृदय बंद ठेवा, आणि घरी आलात की मेंदू बंद ठेवा आणि हृदय ओपन करा. आणि हृदय ओपन केलं तर अस्तित्व राहतच नाही. अस्तित्व मेंदूत बसलेलं आहे दडी धरून, ते राहून दे ना तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी, तिथे हृदयाने काम करू नका. एखादा आपला हाताखालचा एम्प्लॉईची फार वाईट परिस्थिती आहे म्हणून कंपनीचं नुकसान करून त्याचं पोट भरू नका. तुम्हाला काही करता आले तर कंपनीच्या वेळेनंतर करा, म्हणजे कंपनीत असताना तुम्ही तुमचं हृदय बंद ठेवायचंय आणि फक्त डोक्याने काम करायचंय. एक साधारण उदाहरण म्हणून दिलं. तर माझं जर अस्तित्व घरात झिरो पासून सुरू होणार आहे, माझं आता नवीन लग्न झालंय, 6 महिने झाले आणि मी 6 महिन्याची सून आहे, हे माझं अस्तित्व असणार आहे. आणि आता मी 10 वर्ष या घराची सून आहे, त्यामुळे कसं आहे ते मला सगळं कळतं, माझं घर आहे, हा हे अस्तित्व झालं. तर त्यामुळे आपलं शिक्षण आणि आपला पगार हा अस्तित्व म्हणून घरात धरू नका. लग्न हे अतूट बंधन आहे आणि त्याला सोड चिठ्ठीची सोय नाही. खरोखर कायद्यामध्ये जी घटस्फोटाला सोय केलेली आहे त्याचा उपयोग 3% लोकांना होतो, ज्याला आपण होम व्हायलन्स म्हणतो किंवा तत्सम अतिरेक. पण आमचे घटस्फोट 97% जर कुठे होत असतील, आमच्याकडे होत नाही आहेत हे आधी लक्षात घ्या. पण 97% जागतिक घटस्फोट मगाशी म्हटल्याप्रमाणे आय आणि इगोमुळे आहे, आपल्याकडे होत नाही. परत या व्हिडिओमध्ये ते मी नमूद करतो की डोंबिवलीमध्ये 24 ज्ञाती संस्थांची मीटिंग होती आणि त्याच्यात आपल्या ज्ञातीचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो. त्यांनी विचार केला की सगळ्या समाजामध्ये म्हणजे सगळ्या ज्ञातीमध्ये असे कोणते विषय आहेत जे आपल्याला थांबवायला पाहिजे, म्हणजे समाजाच्या विरोधात आहे. तर ते म्हणाले की 2 विषय आहेत, घटस्फोट आणि होम व्हायलन्स म्हणजे घरगुती अत्याचार. माझा 16-17 नंबर होता वक्त्यांमध्ये आणि खरं सांगतो मी त्यांना सांगितलं प्रामाणिकपणे, तुमची सगळ्यांची क्षमा मागून सांगतो की आमच्या ज्ञातीमध्ये हे दोन्ही विषय नाही आहेत. आणि असं नाही आहे की मी वरवर ज्ञातीकडे बघतोय, मी ज्ञातीकडे एकदम जवळून आणि सर्व स्तरावरून बघत असतो. आता लग्नाला सोडचिठ्ठीची सोय नाही, पुढील 50-60 वर्ष आपल्याला बंधन ते उत्तम रीतीने जपायचं आहे. मगाशी विचार केला लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नाही, एचआर नाही. आणि जसे आपण आई वडील बदलू शकत नाही,
भावंड बदलू शकत नाही, तसं नवराणी बायको पण बदलू शकत नाही. कायद्याची जी काही प्रोव्हिजन आहे ती आपल्यासाठी नाही आहे की आपल्या आयुष्यात वाट्याला आलेले आई वडील भावंड असेच आपला एक नवरा किंवा बायको असणार आहे. परत होम व्हायलन्स हा विषय बाजूला ठेवून मी बोलतोय, एवढं लक्षात घ्या. आता हा विषय लग्नाचा कसा हाताळायचा हा सगळ्यांच्या दृष्टीने आता जास्ती महत्वाचा विषय आहे. आणि मला आवडेल जर प्रत्येक जणाने हा विषय जर त्याप्रमाणे हाताळला तर लग्न आपल्याला योग्य व्यक्तीशी करता येईल. पण एक मगाशी मैत्रीचा उल्लेख केला होता मी, तर ती मैत्रीचा विषय घेतो आणि पुढे जातो. आणि हा मैत्रीचा विषय लग्नाचा विषय कसा हाताळावा ह्याच्याशी जोडलेला आहे. आपण म्हटल्याप्रमाणे ज्या तुलनात्मक गोष्टी आहे, शिक्षण, एज्युकेशन, राहण्याचं ठिकाण, तर या तीन गोष्टींचा ना लग्नाशी काही संबंध नाही. पण समाजाच्या दृष्टीने उंची, बांधा, आपण म्हणतो की हे जोडपं शोभेल की नाही, तर जोडपं शोभेल की नाही हे आपण वरवर बघतो. पत्रिका बघायची असेल तर त्याला अग्रक्रम द्या, नाहीतर बाजूला ठेवा. ज्यांना बघायची नाही त्यांनी बाजूला ठेवा, बघायची आहे त्यांनी अग्रक्रम द्या. कारण ना एखादं स्थळ आपल्याकडे आलं तर त्याचा कसा विचार करायचा, तर आपल्या काही अपेक्षा लिहून काढा आधी. अपेक्षा 5-8 अशा असाव्यात, 5 पेक्षा जास्ती असाव्यात. मग त्याच्यात शिक्षण असावं ज्यांना पाहिजे त्यांचं, दिसणं असावं. एखादा मुलगा म्हणेल की मला बाकी मी कॉम्प्रोमाइज, मला एक सुंदर मुलीशी लग्न करायचं, माझी बायको सुंदर असावी. एखादी मुलगी म्हणाली की मला हँडसम पाहिजे, मस्त असं 100 लोकांमध्ये उभं राहिलं ना तर मला गर्वाने सांगता आलं पाहिजे माझा नवरा. ह्या अपेक्षा आहेत, तर पालकांचं काम नाही आहे की ह्या अपेक्षा लांब ठेवू. कारण ना ह्याला खूप महत्व आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या मुलीला हँडसम हवी आहे, ज्याच्यावरती खूप प्रेम करू शकेल, तर हँडसम हा जो गुण आहे त्या मुलाचा तो 90% आयुष्य स्मूथ करतो. एखादी सुंदर मुलगी एखाद्या मुलाला पाहिजे तर ते 90% आयुष्य त्याचं स्मूथ करते, कारण ती त्याची आत्म्याची इच्छा आहे. आणि माइंडने फ्रेश राहतो, आपल्या काही लोकांसमोर उभं राहून सांगू शकतो की मीट माय वाईफ, शी इज माय लाईफ अँड माय वाईफ असं. आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही की पालकांनी आयत्या वेळेला मध्यस्थी करून नाहीच हो करायला लावणं, आणि नेमकं इथेच गोंधळ होतो काही लग्नांमध्ये. तर आता हे दिसणं आणि हँडसम मी विषय जो काढला तो एवढ्याचसाठी काढला की ह्याच्यात कुठेही शिक्षण नाहीये, कुठेही अर्थार्जन नाही आहे, आणि राहण्याचं लोकेशन नाही. त्यामुळे आपल्या गरजा लिहून काढा, कमीत कमी 5-8 ते मुलांना मुलींना लिहायला लावा. आणि लिहून झाल्यानंतर त्याला अग्रक्रम लावा, सगळ्यात महत्वाचं टॉपला, त्याच्यापेक्षा महत्वाचं खाली. नंबर 3, तुलनात्मक जे विषय आहेत, परत एज्युकेशन, सॅलरी वगैरे, ह्याला बघा आणि थोडं बाजूला ठेवा, म्हणजे रिजेक्ट करू नका. जर जवळपास असेल तर, अगदी मी असं नाही म्हणणार की मुलीचा पगार समजा 1-3 लाख रुपये आणि मुलाचा 1 लाख असेल तर कदाचित तुम्हाला ते जुळवणं कठीण जाईल. पण आपल्याकडे एक उदाहरण आहे, एका मुलीनी अपेक्षामध्ये 60,000 पेक्षा जास्ती पगार चालेल लिहिलं. तिच्या प्रोफाईल मध्ये 90,000 पेक्षा तिचा इन्कम जास्ती आहे असं दिलेलं आहे. मुली आहेत आपल्याकडे कोणी म्हणजे, पण कमी पगाराची अपेक्षा केली म्हणजेच सुटेबल मुलगा मिळणार असं पण नसतं. फक्त मुलं मिळण्याचा जो स्कोप आहे, नंबर ऑफ बॉईज, तो थोडा वाढू शकतो.
पण आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 5 किंवा 8 आपल्या अपेक्षा लिहायच्या आणि मार्क द्यायचे. समजा 5 अपेक्षा लिहिल्या आणि त्या अग्रक्रमाने लिहिलेल्या असतील तर पहिल्या अपेक्षेला कोणतंही प्रपोजल आलं तर पहिल्या अपेक्षेला 500 पैकी मार्क द्या. आपण मगाशी उदाहरण घेतलं, एखाद्या मुलाला सुंदर मुलगी पाहिजे आणि त्याची पहिली अपेक्षा ती असेल तर 500 पैकी मार्क द्यावे त्यांनी. 450, 475 द्यावे का 350 द्यावे हा त्याचा वैयक्तिक विषय आहे. फोटो बघून आणि व्यक्तिशा बघितल्यानंतर ते बदलू शकतात. तशाच प्रकारे आपल्या एज्युकेशन वगैरे ह्या गोष्टीला मार्क द्यावे आणि हे मार्कचे टोटल 500 पैकी, दुसऱ्या क्रमांकाला 400 पैकी, तिसऱ्या अपेक्षेला 300 पैकी, चौथ्याला 200 पैकी, पाचव्याला 100 पैकी आणि ह्या ह्याची टोटल 35 ते 65% आली तर ते लग्न करायला हरकत नाही. 65% म्हणजे 100%. हा, आणि 35% हे लग्न करा ही एक सिद्ध पद्धत आहे. परंतु पालकांनी बघायच्या गोष्टी झाल्या, उदाहरणार्थ पत्रिका, मुलींनी मुलांनी बघायच्या गोष्टी झाल्या. आपण जसं दिसणं म्हटलं किंवा तत्सम आणि त्याबरोबर एज्युकेशन वगैरे, की ह्या सगळ्या अगोदर बघून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर वैयक्तिक कमीत कमी 3 मीटिंगा झाल्या पाहिजे. आणि त्या कशा, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सअप वरच्या नाही, प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष. अगदी पहिल्यांदा मी गमतीने सांगतो, आधी कॉफी प्या, मग फ्राईड फिंगर्स म्हणजे ते तळलेले बटाट्याचं मागवा, त्याला वेळ लागतो डिश यायला. जी डिश यायला वेळ लागेल ती मागवायची आणि त्याच्यानंतर मग तो वेटर गुटमळतो आपल्या आजूबाजूला, सर आणखी काय, सर आणखी काय. आणि मग एक वेळ येते की आता उठायलाच पाहिजे, तोपर्यंत साधारण 1.5 तास झालेला असतो. अशा 1.5 तासाच्या मीटिंगा 3 कमीत कमी करा. मीटिंग मध्ये तुझं लग्न, माझं लग्न, लग्नानंतर तू, लग्नानंतर मी, हा शब्द किंवा या विषय कुठेही यायला नको. विषय पाहिजे रिक्षावाला, बस, ट्राफिक, पाऊस, थंडी, जागतिक युद्ध, युक्रेन काय करतोय, रुस हे चुकतंय, जे विषय लग्ना संबंधित आणि तुझ्या माझ्यातले नाहीत ते सोडून सगळे विषय करा. याने एक फायदा होतो की समोरची व्यक्ती आपली मित्र किंवा मैत्रीण बनू शकते की नाही कळत. मित्र मैत्रीण म्हणजे समविचार नाही. बरेचदा ना आपले पालक सांगतात, बघा आमचे 36 गुण जमले होते, बघा काय दिसतंय का आमच्या गुणामध्ये. मित्र मैत्रीण हे नेहमी विषम स्वभावात असतात. तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणींचे स्वभाव ताळून पहा. त्याचबरोबर असंही असतं की तुम्हाला एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीने आपला मित्र किंवा मैत्रीण इंट्रोड्यूस केली आहे आणि थोड्या काळाने असं होतं की ती इंट्रोड्यूस केलेली व्यक्ती घट्ट मित्र किंवा मैत्रीण बनते. त्याचप्रमाणे ह्या 3 मीटिंगमध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये फक्त मैत्री दिसते का शोधा. सोपी पद्धत समोरच्या व्यक्तीचं गुण कळणं, रहनचलन कळणं, विचार कळणं, ह्याच्यासाठी गप्पा मारा. आणि जेव्हा लग्न विषयक गप्पा मारतो ना तेव्हा व्यक्ती सावध होऊन उत्तर देते की कोणतं उत्तर इथे मी देणं योग्य आहे. परंतु इतर विषय असतात ना, मनुष्य सावध होऊन उत्तर देत नाही, त्याच्यात तुम्हाला मित्र किंवा मैत्रीण दिसू शकते. आणि जर तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये मित्र किंवा मैत्रीण मिळाली तर निश्चित लग्न करा. तुलनात्मक विषय थोडे मागे पुढे करू. त्यामुळे प्रत्येकाने लग्न आपली जुळवताना एक वेगळी वही करावी, प्रत्येक प्रपोजल त्याच्यात लिहावं, त्याचा नंबर पत्ता लिहा. मी बरेच पालकांना विचारतो, तुम्ही आतापर्यंत 1 वर्षात प्रपोजल जी बघितली तिची नोंद केली आहे का? तर नसते. जर वहीत नोंद असेल आणि 6 महिन्यांनी तुम्हाला वाटलं की अरे ते प्रपोजल मालाडचं होतं, ते खरंच चांगलं होतं, बारीकच्या ह्याच्यासाठी आपण नाही म्हटलं, करूया परत अप्रोच,
आता पूर्वीसारखे नाही दिवस राहिले कोणी कोणाकडे अप्रोच करायचा. लग्न हे म्युच्युअल आहे, तर आपल्याकडे एक समोर डेटा असतो, त्यामुळे एक वही करा आणि मित्र किंवा मैत्रीचं नातं मिळालं ना, मित्र मैत्रीचं नातं परत समजून घ्या. दोन भावंडात असतात, त्याच्यात तीनच गोष्टी असतात, पहिला विश्वास, मग पारदर्शकता आणि मग हक्क तयार होतो. एक कर्तव्य आणि हक्क असा एक भाग आहे. आपण आपली कर्तव्य करत गेला ना की आपोआप हक्क तयार होतात, हक्क घ्यायला नाही लागत. पण आधी हक्क घेऊन नंतर कर्तव्य नाही करता येत. त्यामुळे जीवनामध्ये मग लग्न झाल्यानंतर म्हणा, आपल्या नवीन घरात म्हणा किंवा नवीन पार्टनर बरोबर म्हणा, आपली कर्तव्य अगोदर पुरी करत जा. हक्क आपल्याला स्वतःहून येणार आहेत. आणि एवढं सांगून सर्वांना खूप प्रमाणात शुभेच्छा देऊ, कुडाळ देशकर गौ ब्राह्मण सहयोगच्या वतीने आश्वासन देतो की आमची अखंड संस्था जी शैक्षणिक निधीमध्ये आणि वैद्यकीय निधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करते, तेवढंच जिव्हाळ्याचा विषय संस्थेला हा आपला विवाह कट सहयोग विवाह कट्टा आहे आणि आपल्या सगळ्यांचे विवाह हा आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही 23 जणांची टीम सतत कार्यरत आहे, मग टेक्निकल विषयापासून वैयक्तिक फ्रंटवर मेळाव्याला वगैरे काम करेपर्यंत 80 वर्षापर्यंतचे ज्ञानी आपल्यामध्ये आहेत. तर आमचा सगळ्यांचा तुम्हाला सहकार्य मिळणार आहे आणि सगळ्यांच्या कडकडीत शुभेच्छा आहेत. येऊन म्हणून मी इथे थांबतो.